कोरोना सुट्टीत मुक्कार वाया चाललेला वेळ सत्कारणी कसा लावावा असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. त्यामुळे नगरमधील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी कोरोनामुळे आपल्याला नशिबी आलेल्या लॉकडाऊनवरच निबंध स्पर्धा आयोजित केली. सध्याचा कठीण लॉकडाऊनचा अर्थात उदास निष्क्रियतेचा काळ पाहता समाजात एक प्रकारच्या नकारात्मकतेची शारीरिक आणि बौद्धिक मरगळ येऊ पाहते. यातून एक सकारात्मक विचार मंथनामधून सर्व आबालवृद्धांना लिहितं करून वेळेचा सृजनात्मक उपयोग कसा करायचा या दृष्टीनं ही ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं मंचानं ठरवलं. यामध्ये जास्तीत जास्तांनी सहभाग नोंदवून वेळ सत्कारणी लावावा असं आवाहन मुळे यांनी केलंय. विविध अशा 4 वयोगटांसाठी तसंच पत्रकार आणि खुल्या गटाला धरून अशा 6 गटांसाठी ही स्पर्धा आहे. प्रत्येक गटामध्ये 2100 आणि 1100 रुपयांचं रोख पारितोषिक मिळवण्याची संधी ही निबंध स्पर्धा आपल्याला प्राप्त करून देते. नमस्कार. सध्या लॉकडाऊनचा जो अतिशय कठीण असा काळ चालू आहे, अगदी लहान मुलापासून तर आबालवृद्धांपर्यंत सगळेजण घरामध्ये बंदिस्त अवस्थेत आहेत, तर अशा वेळेस माणसाला शारीरिक आणि वैचारिक बौद्धिक गंज चढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आम्ही जागरूक नागरिक मंचाकडून अशी एक अनोखी निबंध स्पर्धा, ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कारण या कालावधीमध्ये सगळेजण मोबाईलवर ऑनलाईनच असणार आहेत, तर घरात बसल्या बसल्या आम्ही निबंध स्पर्धा आयोजित केली. त्याला अतिशय चांगले बक्षिसं ठेवले आहेत, 5000, 3000, 2000 असे बक्षिसं ठेवले आहेत. आणि त्याच्यामध्ये वयोगट ठेवले आहेत 8 ते 12, 12 ते 20, 20 ते पुढे प्रौढ, खास महिलांसाठी वेगळा, नंतर नागरिकांसाठी वेगळा, आणि खास पत्रकारांसाठी देखील एक वेगळा गट ठेवलेला आहे. तर या गटांना त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या वयोमानाप्रमाणे त्यांना झेपेल असे विषय दिलेले आहेत. ते विषय सगळं सांगत बसलो तर फार 6 जे गट आहेत त्या 6 गटांना प्रत्येकाला 2-2 विषय दिल्यामुळं 12 विषय एकंदर दिलेले आहेत आपण. आणि यासाठी याचे जर डिटेल तर तुम्हाला पाहायचं असेल तर ते तुम्ही लिंकवर बघू शकता. त्याच्यामध्ये घरात बसल्या बसल्या सगळेजण आता याच्यामध्ये भाग घेऊ शकतात या निबंध स्पर्धेमध्ये. आणि ज्यांना ज्यांना व्हॉईस टायपिंग करता येत आहे त्यांनी गुगलवर व्हॉईस टायपिंग करून व्हॉट्सअपवर पाठवलं तरी चालणार आहे, किंवा ज्यांना येत नाही व्हॉईस टायपिंग त्यांनी कागदावर सुवाच्या अक्षरामध्ये लिहून त्याचा जर का फोटो काढला, कॅम स्कॅनरनी त्याचं स्कॅनिंग केलं आणि त्या तो व्हॉट्सअपवर पाठवला, 98-23-72-22-12 असा नंबर आहे. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 98-23-72-22-12 असा नंबर आहे जागरूक नागरिक मंचाच्या व्हॉट्सअपचा. त्या व्हॉट्सअपवरती 500 शब्दांपर्यंतचा निबंध लिहून पाठवला तर त्याचं परीक्षण केलं जाईल. आणि याची अंतिम तारीख 14 येणारी जी 14 आहे ती 14 तारीख आहे, तर 14 तारखेच्या आतमध्ये हे निबंध पाठवायचे. आणि त्याचबरोबर हा व्हॉट्सअपच्या नंबरच्या बरोबर suhasbhai.sm@gmail.com suhasbhai.sm@gmail.com याच्यावरती देखील मेलवरती तरी निबंध पाठवले तरी चालतील. या सगळ्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती आणि लिंकवरती, आपल्या पुणे मेट्रोच्या लिंकवरती देखील तुम्हाला मिळणार आहे. एवढंच नाही तर दिव्य मराठीमध्ये, मराठी टाईम्समध्ये या आपल्या अनोख्या निबंध स्पर्धेविषयी छापून आलेले आहे, डिटेलमध्ये छापून आलेले आहे कुठले कुठले विषय आहेत काय. तर सर्वांना असं आवाहन आहे माझं की घरात बसल्या बसल्या बुद्धीला चालना द्या, लेखणी आणि कागद हातामध्ये घ्या, सर्वांना लिहिते करा, विचार करायला प्रवृत्त करा आणि जास्तीत जास्त संख्येने सगळ्या वयोगटातल्या मंडळींनी या निबंध स्पर्धेने भाग घ्यावा असं मी जागरूक नागरिक मंचाच्या वतीने आवाहन करतो.